महिला दिनाच्या दिवशी लाचिरवाणा ट्वीट केल्यामुळे राम गोपाल वर्मावर चारही बाजूंनी टीका होते आणि त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागा अन्यथा आम्ही कायदा हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाही अशा आशयाचं ट्वीट करत राम गोपाल वर्मांना इशारा दिलाय आणि त्याला प्रत्युत्तर देताना राम गोपाल वर्मांनी आव्हाड यांच्यासारखा विदूषक दुसऱ्याने काय बोलायचं ठरवणार का असं खोचक ट्वीटही केलंय. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणालेत आव्हाड पाहूया. राम गोपाल वर्माला आई नाही आहे का? त्याची बहीण नाही आहे का? त्यांनी जर आपल्या आईचं उदाहरण ट्विट करून केलं असतं तर त्याचं मी रिट्विट मारलं असतं. सनी लिओनीबद्दल अत्यंत माझ्या मनात सन्मान, आदर या सगळ्या गोष्टी आहेत. पण म्हणून राम गोपाल वर्मानी तिच्या नावाने ट्विट करून एका वेगळ्या विषयाला हात घालणे हे कालच्या दिवशीला अशोभनीय आहे. आणि अशा माणसांना धडा शिकवायचा नाही तर काय त्यांची आरती करायची? आता धडा कसा शिकवायचा तर तो महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलाय, कसा शिकवायचा? दरम्यान राम गोपाल वर्मा आणि जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटरवर रंगलेला वाद पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एका पुरुषाला सनी लिओने जेवढा आनंद देते तेवढा आनंद प्रत्येक महिलेनं द्यावा अशी माझी इच्छा आहे. माफी माग किंवा परिणामांना सामोरं जा. कायदा हातात घ्यायला आमची काहीच हरकत नाही. तुझा पत्ता दे आणि मग बघ तुला आई नाही का रे. कायदा हातात घेण्याची भाषा केल्याबद्दल शरद पवारांनी तुझी पक्षातनं हकालपट्टी केली पाहिजे. त्यांच्या आदर्शावर तू बट्टा आहेस. तू माझी माफी मागितली नाहीस तर मी तक्रार करेन. जा खुशाल तक्रार कर. तुला जर कायदा हातात घ्यायचा असेल तर मी माझ्या वीरा देसाई रोडवरच्या कार्यालयात आहे. आव्हाडांच्या प्रोफाईलवर लिहिलंय की चूक असो वा बरोबर मला जे वाटतं ते मी व्यक्त करतो आणि या विदूषकाला इतरांनी व्यक्त होण्यावर आक्षेप आहे.